देशाला स्वातंत्र्य मिळून 67 वर्ष झाली, पण अजूनही देशातल्या तळागाळातल्या लोकांना नागरिकत्वाचे अधिकार मिळालेले दिसत नाहीत। अनेक जण पोटाची खळगी भरण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये भटकून व्यवसाय करतात। सोलापुरातल्या बार्शीत असे नागरिकत्वाच्या हक्कापासून वंचित असलेले मोठ्या प्रमाणात लोक काम करताना दिसतात। त्यापैकी अनेकांना अजूनही भारताचं नागरिकत्व मिळालेलं नाही, त्यामुळे हे लोक शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहतात। हे लोक जिथं राहतात तिथं त्यांना रहिवासी दाखल्यांबाबत विचारणा केली जाते। कधी शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ येते त्यावेळी त्यांच्याकडे कागदोपत्री पुरावा नसतो, त्यामुळे त्यांना उपचारही मिळत नाहीत। आता मात्र त्यांना काहीसा दिलासा मिळालाय। या लोकांना आपल्या अडचणीची कल्पना काही सामाजिक संघटनांना दिली, त्यानंतर या संघटनांनी त्याचा पाठपुरावा केला आणि प्रशासनाच्या मदतीनं या वंचितांना भारताचं नागरिकत्व मिळवून दिलं। आणि याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचा बार्शीचा रिपोर्टर प्रशांत आवटेनं। अजित फाउंडेशनच्या वतीनं या लोकांना हे रेशन कार्ड मिळवून देण्यात आलेलं आहे। आपल्याबरोबर अजित फाउंडेशनचे काही लोक आहेत। काय नेमक्या लोकांची समस्या होती आणि तुम्हाला एकच सुचते, गेली 5 वर्ष झालं आम्ही या वस्तीमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी काम करतोय आणि एक दिवशी असं मी या वस्तीवरती आल्यानंतर एक छोटी मुलगी एक छोट्याशा डब्यामध्ये 2 दिवसाचा भात ती खात असताना मला दिसलं आणि मला इतकं विदारक ते चित्र दिसल्यानंतर मला असं वाटलं की आज आपण ह्या मुलांना ज्या केंद्र शासनानं ज्या अन्न सुरक्षा योजनेचा जो योजना दिलेली आहे आणि या योजनेचे खरे लाभार्थी वंचित आहेत आणि याच्यासाठी आपण आपल्या पातळीवरती काय प्रयत्न करता येईल, म्हणून आपण प्रशासनाच्या सहयोगानं ह्यांना रेशन कार्ड देता येतील का याच्यासाठी आपण त्यांना एक पत्र दिलं आणि आपल्या बार्शीचे नायब तहसीलदार सन्माननीय उत्तम पवारसाहेब यांनी अगदी 4 दिवसामध्ये ह्या मुलांच्या कुटुंबियांना रेशन कार्ड मिळवून दिलेले आहेत। आपल्याबरोबर रेशन कार्ड धारक देखील आहेत। काका काय अडचण येत होती हे कळेपर्यंत तुमच्याकडे नव्हती? राशन कार्ड नसल्यामुळे आम्हाला कोणी धान्य देत नव्हतं आणि पुन्हा आमच्याकडे काही आधार पण नव्हतं। कुठं राहावा तर लोक राहू देत नव्हते। बाबा तुमच्याकडे काय आहे का, तुमच्या प्रूफ आहे का तुमच्याकडे राहायचं, तुम्ही कुठले आहे, तुमच्याकडे कुठले कागदपत्र आहेत का? नाही हो सर, नाहीत आमच्याकडे। आपल्याबरोबर पवारसाहेब, पवारसाहेब नेमकं ह्या लोकांसाठी काय योजना आहे शासनाची? महेश निंबाळकर हे अजित फाउंडेशनचे सदस्य अध्यक्ष आहेत। त्यांनी माझ्याकडे ही कल्पना सुचवली, कल्पना सुचवल्याबरोबर मी त्यांना सांगितलं की अर्ज करा, आपण ताबडतोब त्यांना येऊन आम्ही पाहिलं हे इथलं हे चित्र पाहिल्यानंतर आम्ही 1-5 दिवसामध्ये त्यांना रेशन कार्डची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। भारताचं नागरिकत्व त्यांना देणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे। मी काय म्हणजे असं मोठं काम केलं असं नाही, प्रशासनाचं कर्तव्य मी बजावलेलं आहे।